प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण गाजरपासून मस्त मिठाई तयार करणार आहोत तर इथे आपण माव्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत माव्याऐवजी आपण असा एक पदार्थ यामध्ये वापरणार आहोत जो सर्वांना वापरणं परवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे चारशे ग्राम गाजर मी किसून घेतलेला आहे इथे मी गाजर मस्त असा किसून घेतलेला आहे आणि गाजर घेताना तो एकदम लाल बघून घ्यायचा लाल बुंद म्हणजे मग रेसिपीला रंग देखील छान येतो कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि आता हा किसलेला गाजर आपण ह्या तुपामध्ये घालून घेऊया दोन ते तीन मिनटं आपल्याला हा गाजर जो आहे तो परतवून घ्यायचा आहे तर आता हा गाजर मी ह्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता दोन ते तीन मिनटं आपण याला परतून घेऊया तर इथे मी दोन ते तीन मिनटं ह्याला परतवून घेतलेला आहे परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत दूध तर मी इथे मोजून घेतलेलं आहे एक कप दूध मी इथे वापरलेलं आहे आणि हे मलाईसकट दूध मी घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आपला गाजर जो आहे तो, तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता हा गाजर आहे तर त्यामध्ये आपण चिमूटभर केशर घालणार आहोत तर इथे मी एक चमचा दुधामध्ये हे केशर भिजत घातलं होतं हे घालणं ऑप्शनल आहे तुम्ही ह्याऐवजी फूड कलरही वापरू शकता किंवा मग काहीच नाही वापरलं तरीसुद्धा चालू शकतं तर आता आपण ह्या गाजर जो आहे तो छान शिजवून घेणार आहोत तर झाकण ठेवू आणि ह्याला एक वाफ आणूया एक वाफ काढून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत साखर अजून गाजर जो आहे तो व्यवस्थित शिजलेला नाही आहे ह्याला पूर्णपणे मऊ करून घ्यायचा आहे तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि ती मोजून घेतलेली आहे एक कप तसंच साखर जी आहे ती दोनशे ग्रॅम आहे ही साखर म्हणजे गाजर आपले चारशे ग्रॅम आहेत तर दोनशे ग्रॅम मी साखर घेतलेली आहे आणि साखर आता आपण ह्यामध्ये घालून घेतलेली आहे साखरेचं आता पाणी सुटलेलं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम आता लो करायची आहे आणि झाकण ठेवून ह्याला शिजवत ठेवायचं आहे आता हे आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर मी इथे चार ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत ह्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचे ब्रेड क्रम्स आपल्याला तयार करायचे आहेत तर माव्याऐवजी आपण ब्रेडचा वापर इथे करणार आहोत तर आता हे व्यवस्थित आपण बारीक करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपण व्यवस्थित हे ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहेत ब्रेडचा चुरा तयार झालेला आहे आणि इथे आपला गाजर ही व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट तयार झालेला आहे हा तर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला हे जे ब्रेड क्रम्स आपण तयार केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आता बघा ह्याला किती पाणी सुटलेलं आहे ब्रेड क्रम्स घातल्यानंतर हे पाणी जे आहे ते लगेच शोषून घेणार आणि हे मस्त ड्राय होणार तर आता आपण हे घालून घेऊया तर माव्याच्या जागी आपण ह्या ब्रेड क्रम्सचा वापर केलेला आहे आणि तुम्ही आता पाहू शकता हे एकदम कोरडं झालेलं आहे तर आता आपल्याला ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपला गॅसचा वापरही कमी होतो तर आता मी थोडंसं ह्याला परतवून घेते आहे आणि ह्याला आपल्याला व्यवस्थित ड्राय करायचं आहे पाच ते सात मिनटं मी ह्याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये पाणी आता बिलकुल नाही आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत मिल्क पावडर तर इथे मी एव्हरी डेचं मिल्क पावडरचे जे पॅकेट असतं दहा रुपयाचं ते घेतलेलं आहे जर तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही जास्त देखील वापर करू शकता ह्यामध्ये मिल्क पावडरने चांगला माव्यासारखा फ्लेवर ह्याला येईल परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे आणि इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि आता आपण ह्याला व्यवस्थित ड्राय करून घेणार आहोत ह्याचा व्यवस्थित गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपल्याला ह्याची मिठाई तयार करता येईल तर आपण ह्याची बर्फी तयार करणार आहोत तर आपण इथे ब्रेड वापरल्यामुळे ही जी बर्फी तयार होणार आहे ती एकदम सॉफ्ट तयार होते म्हणजे ती थोडीशी लुसलुशीतच राहते आता हे मिश्रण घट्ट होते तोपर्यंत इथे ताटाला आपण तूप लावून घेतो आहे तर ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये आपल्याला ही बर्फी तयार करायची आहे त्याला तूप लावून घ्यायचं इथे हे जे मिश्रण आहे ते सुद्धा व्यवस्थित घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने हे थोडं घट्ट करून घ्यायचं म्हणजे ह्याची व्यवस्थित आपल्याला बर्फी थापता येईल तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण गॅसवरून खाली काढूया आणि ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊया तर ह्या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे ड्राय करून घ्यायचं आहे नाहीतर मग बर्फी थापता येणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे तर आता हे व्यवस्थित मी कोरडं करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण थापून घेऊया गाजर हलवा नेहमी खाऊन कंटाळा आलेला असेल तर मग अशा पद्धतीने तुम्ही ही मिठाई तयार करू शकता आता झाऱ्याने आपण ह्याला पसरवून घेतलं आणि वाटीला तूप लावायचं म्हणजे मग वाटीला मिश्रण चिकटत नाही आणि बर्फीला पण शायनिंग येते त्यामुळे असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही ह्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि आता ते निघून येत म्हणून वाटीने पुन्हा एकदा आपण ह्याला थापून घेऊया आणि आता ही बर्फी आपली तयार झालेली आहे तर आपण तिला थंड करून घेणार आहोत तीन चार तास आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता ह्याला किती सुंदर कलर आलेला आहे अगदी गाजर कलर आपण इथे कुठलाही फूड कलरचा वापर केलेला नाही तरीसुद्धा अगदी सुंदर ह्याला कलर आलेला आहे तर आता मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं लवकर थंड व्हावं म्हणून त्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत स्वस्तात मस्त मिठाई आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ही तोंडात टाकताच विरगळते इतकी सॉफ्ट झालेली आहे त्यामुळे खायलाही चवदार आहे तर आता आपण एक पीस काढून बघूया नेहमी एकाच पद्धतीचा गाजर हलवा खाऊन कंटाळा आला असेल तर मग अशी मिठाई ट्राय करायला हरकत नाही अगदी स्वस्तात तयार होते कारण आपण माव्याऐवजी इथे ब्रेडचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे थोडीशी गॅसची देखील बचत होते लवकर होतो तर इथे आपली ही मस्त मिठाई तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कलरही त्याला खूप सुंदर आलेला आहे आवडलं तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असतील तर लिहा चॅनलला नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तो तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय